तो स्वागत है विद्यार्थी मित्रांनो, मी आहे अर्जुन हरिचंद्रे। यू आर वॉचिंग युअर फेवरेट यूट्यूब चैनल हरिचंद्रे इज मैजिक ऑफ इंग्लिश। तर विद्यार्थी मित्रांनो, आज पुन्हा एकदा एक नवीन मैजिक ट्रिक घेऊन मी आपल्या सेवेमध्ये हजर आहे। आजची जी मैजिक ट्रिक आहे का विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे आपण इंग्लिश मध्ये स्पीक करताना बऱ्याच वेळेस व्हाईल बद्दल आपण कसा असतो कन्फ्यूज असतो, त्या ठिकाणी मी ऑल व्हाईल इन वन शॉट, तर वेगवेगळे व्हाईलचा वापर अपन ये कशा पद्धति कर इंग्लिश मे बोलना अपना इजी करू शको आज जो गोंधड़ है तो दूर करू शको अपने आज ये पाएस है। तो मे फॉर व्हाइल वाक्या केवराय व्हाइल केवराय आफ्टर व्हाइल इन व्हाइल ऑन द व्हाइल योग्य उपयोग करूँ वाक्या कस बोलू शको पहारो। तत्पूर्वी विद्यार्थी मित्रों, तुम्हें हे चैनल वरती नवीन आसा तो चैनल सब्सक्राइब करायचं विसरू नका आणि माझ्या येणाऱ्या अविरत व्हिडिओंचा आनंद घेणं पण विसरू नका। आणि त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्त्वाची ट्रिक आज मी तुमच्याबरोबर या ठिकाणी शेअर करणार आहे। त्या सर्व व्हाईल्स मधला डिफरन्स आपल्याला समजून घ्यायचा आहे आणि आपलं इंग्लिश बोलणं इजी करायचंय। तर हा व्हिडिओ त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे, कुठेही जाऊ नका। एक 10 मिनिटांमध्ये आपण या व्हाईल्सचं पूर्णपणे हटकने काय करणार आहोत, त्याचा वापर वाक्यांमध्ये कसा केला जातो ते पाहणार आहोत। तर पाहूया, पहिला व्हाईल म्हणजे फॉर व्हाईल। तर विद्यार्थी मित्रांनो, फॉर व्हाईल म्हणजे काय, थोड्या वेळेसाठी। आता ज्या वेळेस या ठिकाणी फॉर एग्जांपल तो थोड्या वेळेसाठी मला भेटला, आता बघ फॉर व्हाईल म्हणजे काय, थोड्या वेळेसाठी। आपल्याला ज्या वेळेस अशी वाक्य बोलायची का तो थोड्या वेळेसाठी तिथे गेला, तो थोड्या वेळेसाठी मला भेटला, तो तिथे काही वेळेसाठी जातो किंवा जाते, तर अशी वेगवेगळी वाक्य आपण इथे बोलू शकतो। तर बघा, तो थोड्या वेळेसाठी मला भेटला, आता मला भेटला थोड्या वेळेसाठी फॉर व्हाईल या वाक्याच्या शेवटी बोलणार आहे। याचा सब्जेक्ट कोण आहे, तर तो म्हटल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इथे सब्जेक्ट काय आला, आय, सॉरी तो म्हटल्यानंतर ही। आता मराठी वाक्याच्या शेवटी जायचे विद्यार्थी मित्रांनो, ते वाक्य आपल्याला फक्त काय करायचं, रिवर्स करून लिहायचं, कारण सब्जेक्ट मराठी आणि इंग्लिशच्या जागेवरच असतो। भेटला, आता जो लिहिलेला सिंपल पास टेन्स आहे, आपल्याला सिंपल पास वापरून म्हणजे क्रियापदाचं सेकंड फॉर्म या ठिकाणी घ्यावा लागणार आहे। मीटचा सेकंड फॉर्म काय, मे, ही मेट, कोणाला, मला, मी, आणि थोड्या वेळेसाठी फॉर व्हाईल, तर तो मला थोड्या वेळेसाठी भेटला, मी थोड्या वेळेसाठी तिथे गेलो, आय गो दिअर फॉर व्हाईल। त्यानंतर तिने तिथे काही वेळेसाठी, ती तिथे काही वेळेसाठी जाते, आता ती म्हटल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो शी जाते, मराठी वाक्याच्या शेवटी जा, तिकडून ते वाक्य रिवर्स फक्त काय करायचं, इकडे लिहा, बाकी काहीच आपण सहज वाक्य तयार करू शकतो, बोलू शकतो। तो आलेला आहे, तो तिथे, तात, सिंपल प्रेझेंट टेन्स, फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब, तो आल्यानंतर फर्स्ट फॉर्म, आणलं आल्यानंतर सेकंड फॉर्म वापरायचा। आता तो आहे म्हणून जाण्याला विद्यार्थी मित्रांनो काय, आता जाते, जाते म्हणजे जाणे, गो सिंपल प्रेझेंट टेन्स असल्यामुळे एस ई एस लावा लागलं, सब्जेक्ट शी आहे, शी गोज, ते म्हटल्यानंतर डिअर, आणि काही वेळेसाठी फॉर व्हाईल, फॉर व्हाईल। तर तुमच्या लक्षात आलं असेल विद्यार्थी मित्रांनो फॉर व्हाईल वाक्यांमध्ये कसं वापरतं। त्यानंतर नेक्स्ट व्हाईल म्हणजे तर, तर नुसतं वाक्यामध्ये व्हाईल वापरून म्हणजे वाक्य आपण कशा पद्धतीने या ठिकाणी विद्यार्थ्यांनी बोलू शकतो। ऍक्च्युली सगळी जी वाक्य आहेत विद्यार्थी मित्रांनो म्हणजे व्हाईलची, तर येणारी, तर मी संगीत वाजवतो तर ती गाणी गाते, दोन वाक्य आहेत विद्यार्थी मित्रांनो, मी संगीत वाजवतो, आता मी म्हटल्यानंतर काय विद्यार्थी मित्रांनो, आय, पहिलं वाक्य आपण क्लिअर करून घेऊया, व्हाईल इथे वाक्य जोडलेलं आहे, ऍक्च्युली इथं कंपाऊंड वर्ड म्हणून या ठिकाणी व्हाईल काम करतोय, दोन वाक्यांना जोडतोय। तो आल्यानंतर मी आता सांगितलं भीमन संगीत वाजवते, वाजवणे किंवा त्याचा प्ले, आय प्ले वाजवणे, ओके, आय प्ले, आय प्ले काय, म्युझिक, मी संगीत वाजवतो, आय प्ले म्युझिक। तर साठी काय विद्यार्थ्यांनो, व्हाईल ती गाणं गाते, ते आलंय पुन्हा तो तिथे, सिंपल प्रेझेंट टेन्स, गाणं गाणे, गाण्याला काय, सिंग, पुन्हा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, ही सीट सब्जेक्ट असेल तर आपल्याला एस ई एस वर्बला अटॅच करून बोलावं लागतं, शी सिंग्स काय करते, अ सॉन्ग, ती गाणं गाते, आय प्ले म्युझिक व्हाईल शी सिंग्स अ सॉन्ग, तर मी म्युझिक वाजवतो तर ती गाणं गाते।
ती काम करते तर तो झोपतो तर पा ती काम करते ती म्हटल्यानंतर शी है ना आता करते तो ती ते सिंपल प्रेझेंट टेन्स काम करण्याला काय वर्क त्याला काय लावायचं जातं यस यस कारण ही शी सब्जेक्ट असल्या तर तो ती ते आल्यानंतर सब्जेक्ट ही शी असेल ते यस यस लावून वाक्य बोलणं गरजेचं आहे शी वॉक्स सॉरी ती काम करते हाँ शी वॉक्स तर ला काय म्हणतात ते व्हाइल तो म्हटल्यानंतर ही झोपतो तो तिथे सिंपल प्रेझेंट आहे झोपण्याला काय स्लीप ही सब्जेक्ट असल्यामुळे स्लीप्स शी वॉक्स व्हाइल ही स्लीप्स ती काम करते तर तो झोपतो तर अशी तरची म्हणजे व्हाइलची वाक्य आपण कशी बोलू शकतो हे तुमच्या लक्षात आलं असेल विद्यार्थी मित्रांनो तर येणार ही वाक्य आपण या पद्धतीने बोलू शकतो व्हाइल या ठिकाणी कंपाऊंड वर्ड म्हणून या ठिकाणी काम करतो दोन वाक्यांना जोडतं त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट आफ्टर व्हाइल आता आफ्टर व्हाइल म्हटल्यानंतर थोड्या वेळानंतर ह्या मीनिंग थोड्या वेळानंतर थोड्या वेळानंतर तो निघून गेला थोड्या वेळानंतर तो मला भेटला थोड्या वेळानंतर त्याने ते काम केलं हे नाही अशी वेगवेगळी वाक्य आपण इथे बोलू शकतो आता पहा थोड्या वेळानंतर तो निघून गेला आता हे वाक्य महत्त्वाचं आहे आपल्याला ते सेंटेन्स पुढे घेणार तो थोड्या वेळानंतर निघून गेला असंही बोलू शकतो कारण हा सब्जेक्ट इथेही बोलू शकतो तो म्हटल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ही ओके हे वाक्य आपण सोडवतोय निघून गेला आता निघून गेला जाणे लो लिहिले सिंपल पास्ट भेटू सिंपल पास्ट आहे सेकंड फॉर्म निघून झालेला गो गोला वेंट भेटू निघून गेला म्हटल्यानंतर आवे ही वेंट आवे आफ्टर व्हाइल थोड्या वेळानंतर आफ्टर व्हाइल ही वेंट आवे आफ्टर व्हाइल थोड्या वेळानंतर तो मला भेटतो तो मला भेटतो तो ती ते सिंपल प्रेझेंट टेन्स व्ही वन तो म्हटल्यानंतर ही भेटण्याला काय विद्यार्थी मित्रांनो मीट त्याला ही शीट सब्जेक्ट असल्यानंतर यस बोलायचं ही मीट्स मला म्हटल्यानंतर ही मीट्स मी थोड्या वेळानंतर आफ्टर व्हाइल थोड्या वेळानंतर तो झोपला किंवा ती झोपली शी स्लेप्ट फॉर व्हाइल ओके थोड्या वेळानंतर मी हे काम केलं आय डज दिस वर्क फॉर व्हाइल अशी वेगवेगळी वाक्य विद्यार्थी मित्रांनो आपण आफ्टर व्हाइल वापरून या ठिकाणी काय करू शकतो बोलू शकतो तर तुमच्या लक्षात आलं असेल आफ्टर व्हाइलचा उपयोग वाक्यामध्ये कसा करायचा आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इन व्हाइल आता पहा इन व्हाइल म्हणजे काय वेळेच्या आत किंवा मधल्या वेळेमध्ये एखादी क्रिया घडत असताना मध्ये एखादं काम करून जाणं म्हणजे सपोज आपण अभ्यास करतोय आईने आपल्याला काहीतरी काम सांगितलंय त्या मधल्या वेळेमध्ये आपण येऊन या ठिकाणी करून पुन्हा अभ्यासाला गेलोय म्हणजे तो मधला काळ आणि त्या वेळेमध्ये केलेली एखादी गोष्ट वेळेच्या मधल्या वेळेमध्ये तिने हे काम मधल्या वेळेत केले ठीक आहे ती काहीतरी करत असेल अभ्यास करत असेल किंवा मम्मी काही कुकिंग करत असेल कुकिंग करताना का दुसरं एखादं काम तिने मधल्या वेळेमध्ये काय केलं पूर्ण केले अर्थी आपण हिन व्हाईचा उपयोग करतोय तर तिने हे काम मधल्या वेळेत केले आता तिने म्हटल्यानंतर शी केले लो लिहिले सिंपल पास्ट टेन्स करणे डू त्याचं भेटू डीड शी डीड काय हे काम दिस वर्क आणि मधल्या वेळेमध्ये म्हटल्यानंतर इन व्हाईल इन व्हाईल तिने हे काम मधल्या वेळेमध्ये वेळेत केले त्याने माझी मदत मधल्या वेळेत त्याने माझी मदत केली आता मधल्या वेळेत त्याने माझी मदत केली ही हेल्प मी इन व्हाईल ठीक आहे त्याचं तो काहीतरी काम करत असेल पण मध्ये जीव त्याने काय केलंय काही काळासाठी त्याने माझी मदत केली तो पुन्हा त्याच्या कामासाठी निघून गेला तर तो एखादी क्रिया चालू असताना मधल्या वेळेत त्या ठिकाणी काहीतरी करून पुन्हा त्या कामासाठी आपण काय होतो जॉईन होतो आणि मधल्या वेळेत जे काम करतो त्यावेळेस विद्यार्थी मित्रांनो इन व्हाईलचा वापर करून ही वाक्य आपण बोलू शकतो मधल्या वेळेत त्याने माझी मदत केली ही हेल्प मी इन व्हाईल मधल्या वेळेमध्ये त्याने मला सपोर्ट केला ही सपोर्ट्स मी केला म्हणजे सपोर्टेड म्हणावं लागेल करतो असेल तर सपोर्ट्स तर ही सपोर्टेड मी इन व्हाईल अशी वेगळी वाक्य आपण विद्यार्थी मित्रांनो बोलू शकतो म्हणजे इन व्हाईल मधला म्हणजे वाक्यांमध्ये असणारा ऍक्युरेट जो यूज आहे तो तुमच्या लक्षात आला असेल त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ऑल द व्हाईल आता ऑल द व्हाईल म्हणजे काय त्या कालावधी त्या काळात पण काय ड्युरिंग म्हणतो आपण एखाद्या
दरम्यान एखादी गोष्ट एखादे म्हणजे त्या कालावधीत त्या काळात म्हणजे एखाद्या काळामध्ये एक लॉंग पीरियड एखादी गोष्ट काय झालेली विद्यार्थ्यांनी घडलेली किंवा घडत राहिलेली अशा वेळेस आपण ऑन द वेज उपयोग करतो. फॉर एक्झाम्पल त्या काळात त्याने माझी मदत केली, ठीक आहे, जो काळ असेल तो असेल, पण अगदी त्याने त्या काळामध्ये काय केलंय मला येऊन त्याने काय केली माझी मदत केली, तर त्या काळात त्याने माझी मदत केली केली म्हटल्यानंतर लोलीने ही हेल्प माझी म्हटल्यानंतर मी ही हेल्प मी ऑल द वाइल किंवा ही हेल्प मी किंवा ही सपोर्टेड मी ऑल द वाइल इन माय इलनेस. तर माझ्या आजारपणाच्या दरम्यान त्या कालावधीत त्यांनी माझी काय केली मदत केली. आता सॉरी इथं हेल्प हे विद्यार्थ्यांनी सिंपल पास्ट आहे ईडी लावणं गरजेचं आहे. त्याने मधल्या काळात त्याने मला सपोर्ट केला ही सपोर्टेड मी ऑल द वाइल. त्याने मधल्या काळात ती रडत होती शी वॉज क्राईंग ऑल द वाइल. म्हणजे एखादी गोष्ट त्या काळामध्ये काय झाली विद्यार्थ्यांनी घडत होती त्या काळा दरम्यान त्या काळात अशा अर्थी काही ठिकाणी आपण काय करू शकतो त्याचा यूज वाक्यांमध्ये काय करू शकतो. त्यानंतर अजून एक आहे विद्यार्थी मित्रांनो का अजून एक फाईल आपला या ठिकाणी आणखी एक फाईल बाकी आहे आणि तो आहे व्हाईल प्लस वर्बाईल. तर याचा स्पेशली व्हिडिओ तो मी तुमच्याशी आधीच शेअर केलेला आहे पण या सगळ्या व्हाईलमध्ये आपण त्याचाही या ठिकाणी लगेच विचार करूया तो कसा वापरला होतो ते पाहूया. तर व्हाईल प्लस वर्बाईल म्हणजे एखादी गोष्ट करताना एखादी क्रिया करताना आपण व्हाईल प्लस वर्ब आयएनजीचा ठिकाणी उपयोग करतो. फॉर एक्झाम्पल पडताना तो पडला. आता पडताना तो पडला म्हटल्यानंतर व्हाईल रनिंग जोरात पडताना म्हणू आपण व्हाईल रनिंग फास्ट जोरात पडताना तो पडला ही फेल डाऊन पडले ना फॉर्म त्याचं वी टू फेल ही फेल डाऊन पडला सिंपल पास वी टू. त्याच्यानंतर व्हाईल व्हाईल आता टीव्ही पाहताना तो झोपी गेला व्हाईल टीव्ही पाहण्याला काय विद्यार्थी मित्रांनो पाहण्याला वॉच व्हाईल वॉचिंग त्याला आहे मी वॉचिंग काय टीव्ही तो झोपला किंवा ती झोपली शी स्लेप्ट म्हणजे टीव्ही पाहताना ती झोपली बरोबर आहे. त्याच्यानंतर अजून आता एखादी गोष्ट जाताना करताना शाळेत जाताना तो मला भेटला तर व्हाईल गोइंग टू स्कूल ही मेट मी. म्हणजे एखादी गोष्ट ऍक्टिव्हिटी करताना एखादी गोष्ट काय झालेली पूर्ण झाली. या अर्थी जे वाक्य आपण विद्यार्थी मित्रांनो इंग्लिशमध्ये मराठीत जे वाक्य इंग्लिशमध्ये टर्न करताना आपण व्हाईल प्लस वर्बाईलचा उपयोग करून ती वाक्य ठिकाणी काय करू शकतो बोलू शकतो. जाताना तो मला भेटला नाही जाताना जाताना जाण्याची क्रिया घडत असताना तो मला भेटला व्हाईल गोइंग ही मेट मी. ताशी एकूण विद्यार्थी मित्रांनो सिक्स व्हाईल्स आपण वाक्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने कसे वापरू शकतो आणि आपला इंग्लिश कशा पद्धतीने ठिकाणी आपण काय करू शकतो त्याला जास्तीत जास्त इम्प्रूव्ह करण्याचा म्हणजे प्रयत्न करू शकतो. तर मला वाटतं विद्यार्थी मित्रांनो व्हाईल इन ऑल व्हाईल इन वन शॉट हा व्हिडिओ आणि व्हाईलचे वेगवेगळे असणारी उपयोग तुम्हाला समजले असतील. तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला माझ्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.